चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट येथे वाचनालय, व्यायामशाळा, वड्यावरील फूल, पशुचिकित्सालय, रस्ता असे सुमारे 5,21,75,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. व्यायामशाळेचे पूजन जिल्हा पंचायत सदस्य स्नेहलता सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर ग्रामपंचायत अध्यक्ष राजू हग्गाना यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. खासदार प्रकाश हुक्केरी यांनी फित सोडून व्यायामशाळेचे उद्घाटन केले. वाचनालयाचे फित अशोक यादव यांच्या हस्ते सोडून उद्घाटन करण्यात आले, तर पशुचिकित्सालयाचे स्नेहलता सतीश पाटील यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, अनेक वर्षापासून येथे पशुचिकित्सालयाची मागणी होती, त्यासाठी 27 लाख रुपये खर्चून इमारत तयार करण्यात आली आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी 15 लाख रुपये खर्चून प्रशस्त व आधुनिक व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वाचनालयाला इमारत नव्हती, यासाठी ग्रामपंचायत इमारतीजवळ वाचनालय 15 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले आहे. खडकलाट फुटानवडी मार्गावरील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून लोकोपयोगी खात्यातर्फे संकेश्वर सदलगा राज्यमार्ग 97 मधील 30.5 किलोमीटर पासून ते 31.70 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 73 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर काम कॉन्ट्रॅक्टर बेन्नाळी यांना देण्यात आले आहे. लवकरच काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 6 महिन्यापूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे खडकलाट गळसगाव मार्गावरील वड्याचे पूल ढासळले होते. त्याची उंची कमी असल्याने पुलावर पाणी येत होते. त्यासाठी 30-54 योजनेतून 1,60,00,000 रुपये मंजूर करून मोठे व दर्जेदार पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. सदर काम दुर्गा शेट्टी गोकाक यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तोडकर यांच्या घरापासून ते पांगिरये पर्यंतच्या नवीन रस्ता मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 5,21,75,000 रुपयाचे उद्घाटन करण्यात आल्याचे सांगितले. खडकलाट ग्रामदल्ले ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಆ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ನಮ್ಮ ಇದು ಯಾವುದು ಜಿಮ್ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಗ್ರಂಥಾಲಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರ ಸೌಭಾಗ್ಯೋತಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ತಾಲೂಕಾ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರೆಲ್ಲರೂ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವನು ಹೇಳ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕಡಕಲಾಟ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ ಇದು ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಟ್ಟಾರೆ ಹೇಳೋದು ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ, ಈ 2013-14 ಏನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯಗಳು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಎಲ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಿಗೆ ಲೈಬ್ರರಿ ಮಾಡಿದ್ದು, ಗ್ರಂಥಾಲಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಗಡಿ ಮನೆ ಜಿಮ್ ನೋಡಿದ್ರೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಊರುಗಳಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿಯವರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ತರ ಎಲ್ಲಿಯೂ ಆಗಿಲ್ಲ. ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಾಗೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಿಗೆ ಗ್ರಂಥಾಲಯ ಜಿಮ್ಮ ಯುವಕರಿಗೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇದೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಪ್ರಕರಣ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬಾಕಿದ್ದು ರಸ್ತಾ ಪೂಜೆ ಅದು. ರಸ್ತೆಯ ಉದ್ಘಾಟನ ಅಶೋಕ್ ಯಾದವ್, ಶಿವಾಜಿ ಕಾಪ್ಸೆ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ವಿಜಯ್ ಕೋಟ್ ವ ರಾಜೂ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಶ್ರೀಫಳ ವಾಡೂನ್ ಉದ್ಘಾಟನ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ತರ್ ಪುಲಾಚ್ಯಾ ಕಾಮಾಚಾ ಶುಭಾರಂಭ ಬಂಡಾ ಸರ್ದಾರ್ ಪ್ರವೀಣ್ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಅನಿಲ್ ಪಾಟೀಲ್, ಹಬೀಬ್ ಪರ್ಕುಟೆ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಶ್ರೀಫಳ ವಾಡೂನ್ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲ. ಪ್ರಥಮಚ ಏಕಾಚ ದಿವಸಿ ಏಕಾಚ ಗಾವಾತ್ 5,21,00,000 ರೂಪಾಯಿಯಂಚಾ ವಿವಿಧ ಕಾಮಾಚಾ ಶುಭಾರಂಭ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲ್ಯಾನೆ ಸರ್ವಚ ಸ್ತರಾತೂನ್ ಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಯೇತ್ ಆಹೆ. यावेळी बीएसएनएल बेळगाव जिल्हा संचालक राकेश चिंचणे, ग्रामपंचायत अध्यक्ष राजू हग्गाना, तानाजी हेगडे, महेश पाटील, नईम हसुरे, भीमा बडके, विजय पाटील, कुमार पाटील, शंकर आवडकान,
सुभाष कुंभोजे, अमित चौगुले, केदार कुलकर्णी, इलियास लाटकर, राजू ढंग, प्रकाश चिंतने, प्रल्हाद माळगे, राजू भडगावे, अन्नाप्पा भडगावे, दिलीप शेंत्रे, राजू जगताप, सुकुमार कुंभोजे, आरबी थरकार, सुदाम थरकार, विक्रम थरकार, चंद्रकांत भडगावे, राजू मसाळे, राजू ढंग यांच्यासह खडकलाट, फुटाणवाडी, मनोजवाडी, पीरवाडी, तपकारवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.